शारीरिक संपर्क हा संबंध बनवण्याचा एकमेव मार्ग नाहीये. आजकाल लोक ज्याला प्रेम म्हणतायत ती खरं तर नुसती म्युच्युअल बेनिफिट स्कीम आहे. तुम्हाला खाली पडावं लागतं प्रेमामध्ये, तुमच्यातलं काहीतरी जायला हवं, तरच प्रेमासाठी जागा होईल. आपण जीवनातील कठीण प्रसंग आणि भूतकाळ कसा मागे सोडू शकतो? अलेक्झांडर, मला वाटलं प्रेम एकत्र येण्याबद्दल आहे, ब्रेकअप बद्दल नाहीये. आय नो, मला माहिती आहे या गोष्टी सगळीकडे घडतायत, कारण आपण जीवनाकडे जीवन म्हणून पाहत नाहीये. आपलं शिक्षण अशा प्रकारे झालंय, आपली शिक्षण व्यवस्था, आपली विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कल्पना या सर्वांनी आपल्याला सर्व काही आपल्या फायद्यासाठी कसं वापरायचं ते शिकवलंय. सर्वात लहान जीवाणूंपासून ते धरतीवरच्या सर्वात मोठ्या प्राण्यांपर्यंत सर्व काही आपल्याला आपल्या फायद्यासाठी वापरायचंय. अवघ्या पृथ्वीलाच आपल्याला आपल्या फायद्यासाठी वापरायचंय. आणि यामध्ये दुर्दैवानं आपण माणसंसुद्धा आहोत. तर आजकाल लोक ज्याला प्रेम म्हणतायत ती खरं तर नुसती म्युच्युअल बेनिफिट स्कीम आहे. तू मला हे दे, मी तुला ते देईन. ज्या क्षणी तू मला ते देणार नाहीस, मी तुला हे देणार नाही. आणि म्हणूनच तुम्ही प्रेमाबद्दलचा प्रश्न ब्रेकअप आणि घटस्फोटाने सुरू करताय. That's true. माझ्या जीवनाच्या समजुतीनुसार प्रेम म्हणजे दोन जीव एकमेकात गुंफण्याबद्दल आहे. दोन जीव एक असल्यासारखं होणं. पण आता आपण ब्रेकअप बद्दल बोलतोय. आज जेव्हा आपण प्रेमाबद्दल बोलतो, विचार करतायत एक्सपायरी डेट बद्दल, हे किती दिवस चालेल. ही एक दुर्दैवी परिस्थिती आहे की लोकांना कोणासोबत जीवन जगण्याचा खरा आनंद कळणारच नाही. किंवा बरं का, कारण जेव्हा तुम्हाला कोणाला खरंच स्वतःच्या जीवनाचा भाग बनवायचं असतं, तुम्हाला स्वतःचा काही भाग खाली करावा लागतो. तुमच्यामधलं काहीतरी गळून पडायला पाहिजे. इंग्रजीत असं म्हणतात, मला माहित नाही फ्रेंचमध्ये काय म्हणतात, पण हा इंग्रजी वाक्प्रचार फॉलोइंग इन लव्ह, प्रेमात पडणं हे चांगलंय. पहा, तुम्ही प्रेमात उठू शकत नाही, तुम्ही प्रेमात उडू शकत नाही, तुम्ही प्रेमात चढू शकत नाही, तुम्ही फक्त प्रेमात पडू शकता. तुमच्यातलं काहीतरी खाली पडलं पाहिजे. तर सध्या आपण प्रेमात वर उठण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे अडचणी आहेत संपूर्ण वेळ. तर प्रेमात पडण्याबद्दल कुठला फ्रेंच वाक्प्रचार आहे का? अगदी तसंच आहे, टॉम्बे अमोर, म्हणजे प्रेमात पडणं. आमच्याकडे सुद्धा तसाच वाक्प्रचार आहे. हे चांगलंय की फ्रेंच अजूनही प्रेमात पडतायत, हा ऐकून बरं वाटलं. कारण ही नुसती म्युच्युअल बेनिफिट स्कीम बनली आहे बहुतेक लोकांसाठी. मला जे हवंय ते कसं मिळवायचं? प्रेम म्हणजे हवं ते मिळवण्याबद्दल नाही आहे. ही एक संधी आहे स्वतःला उघडं करण्याची, ही एक संधी आहे स्वतःला गमावण्याची. हे काही प्रॉफिट मिळवण्याचं प्रोजेक्ट नाहीये. प्रेम काही प्रॉफिट मिळवण्याचं प्रोजेक्ट नाहीये. हे स्वतःहून तोट्यात जाणं आहे, हे याबद्दल आहे. पण ज्या क्षणी तुम्ही नफ्याचा विचार करता, मग नक्कीच पहिल्या दिवसापासूनच संघर्ष होणार. फक्त कदाचित बरं का, हॉर्मोनच्या प्रभावाने लोक एकत्र येत असतील, नाहीतर ज्या प्रकारे आधुनिक समाजाची रचना होतीये आपण काहीच जागा ठेवली नाहीये प्रेमासाठी. हे फक्त मी तुझ्याकडून काय मिळवू शकतो याबद्दल झालंय. तर हे असं असेल तर ब्रेकअप ही साहजिक गोष्ट आहे. कारण जर तुम्ही कोणाकडून आनंद पिळून काढू बघत असाल, मग ते काम करणार नाहीये. जर तुमचं जीवन तुमच्यातलं सर्वोत्तम देण्याबद्दल असेल तर ते काम करेल. मी असं म्हणत नाहीये की ते अजिबातच नाहीये, पण दुर्दैवाने मोठ्या प्रमाणात ते त्या दिशेने जातंय की मला तुझ्यातून काय मिळेल, तू माझ्यासाठी काय करू शकतोस, मी तुझ्यासाठी काय करू शकतो हे नाही. म्हणून प्रेमात पडणं परत यायला हवं. आत्ता सध्या लोक प्रेम करतायत. नाही, तुम्हाला प्रेमात पडावं लागतं, तुमच्यातलं काहीतरी गमवायला लागतं, तरच प्रेमासाठी थोडी जागा होईल. नाहीतर ही फक्त म्युच्युअल बेनिफिट स्कीम आहे. ज्या क्षणी तुमच्यासाठी काहीच फायदा नाहीये, नक्कीच ते संपून जाईल. तुम्हाला एक जोक सांगतो, ठीक आहे ना? फ्रेंच लोकांना जोक चालतो ना? मला जोक आवडतात. एक फ्रेंच माणसाचं
नुकतंच ब्रेकअप झालं होतं आणि त्याला नुकताच एक मेसेज आला होता त्याच्या फोनवर, ज्यात ती मुलगी म्हणाली की आता सगळं संपलंय. तर तो हळूहळू ते वाचत होता आणि त्याच्या आईनं येऊन विचारलं की तू काय वाचतोयस. त्याला सांगायचं नव्हतं म्हणून तो म्हणाला मी एक रेसिपी वाचतोय, एक खूप छान म्हणूया पदार्थाची. ती त्याच्याकडे बघत म्हणाली मला वाटतं तू सध्या कांदा कापण्यापर्यंत आलायस, कारण डोळ्यातून पाणी येत होत. इट लुक्स लाईक यू कम टू द पार्ट वेअर दे आर कटिंग ऑनियन्स. म्हणून जरी तुम्ही कांदा कापताना रडत असाल तरी तुम्ही जेवण चांगलं बनवलं तर त्याची चव चांगलीच लागणार आहे, ठीक आहे. म्हणून लोकांना आपले नातेसंबंध सांभाळता न येण्याचा हा सगळा प्रकार, यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या इंग्रजी भाषेत असं झालंय की मला वाटतं, मला शंका आहे की फ्रेंच लोकांनीच ह्याची सुरुवात केली आहे की हे पा इथे आमच्याकडे भारतात जेव्हा आम्ही नातं म्हणतो ते कुठलंही असू शकतं. ते आमच्या आईवडिलांसोबत असू शकतं, आमच्या भाऊ बहिणींशी असू शकतं, आमच्या मित्रमैत्रिणींसोबत असू शकतं. गुरु आणि शिष्याचं असं एक नातं असतं, वेगवेगळ्या प्रकारची नाती असतात. पण पश्चिमेकडे असं झालंय की तुम्ही जर रिलेशनशिप म्हणालात तर त्याचा अर्थ ते फक्त शारीरिक संबंध झालाय दुर्दैवाने. याची त्यांना किंमत मोजावी लागतीये, कारण शरीर हा संबंध बनवण्याचा एकमेव मार्ग नाहीये. शारीरिक संपर्क हा संबंध बनवण्याचा एकमेव मार्ग नाहीये. संबंध बुद्धीच्या स्तरावर असू शकतात, भावनांच्या स्तरावर असू शकतात. तर भावनिक नातेसंबंध नेहमीच कितीतरी जास्त काय म्हणावं, जास्त खोल स्पर्श करणारी, जास्त नाजूक असतात शरीरावर आधारित संबंधांपेक्षा. पण सध्या आपण हे असं बनवलंय, जर तुम्ही रिलेशनशिप असा शब्द जरी उच्चारलात सगळ्यांचा असा समज असतो की ते शारीरिक नातं आहे. मला तो शब्द वापरायला सुद्धा भीती वाटते. जर मी म्हणालो की माझी अलेक्झांडर बरोबर चांगली रिलेशनशिप आहे तर लोक काहीतरी वेगळाच विचार करतील. तुम्हाला असं वाटतं का की भावनिक संबंध शारीरिक संबंधांपेक्षा अधिक शक्तिशाली असू शकतात? साहजिकच आहे, शरीर फक्त जवळीक साधू शकतात, संबंध नाही. संबंध जुळवण्यासाठी मन आणि भावना लागतात, नाही का? आणि हे खूप शक्तिशाली आहे. जर तुम्ही तुमच्या भावना एखाद्या गोष्टीत गुंतवल्या तरच जीवन सक्षम होतं आणि बरं का, तुमचं अस्तित्व अर्थपूर्ण बनतं.